देशातील विविधतेला भेददृष्टीने पाहू नका, समानतेच्या दृष्टिकोनातून पहा। नुसत्या कायद्यातून समरसता येत नाही, तर त्यासाठी मनातून विषमता नाहीशी होणं गरजेचं असल्याचं सहसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे। भारत हा शिवरायांना मानणारा देश असून संघाच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या शिवशक्ती संगम कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमात एकाच वेळी 1.5 लाख स्वयंसेवकाचे संचलन झाले। या शांत आणि शिस्तबद्ध मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले विराट शक्ती प्रदर्शन केले। यावेळी ते म्हणाले, कायद्याने समानता येऊ शकणार नाही, त्यासाठी मनातून विषमता जाण्याची गरज आहे। त्यासाठी आवश्यक आहे सत्य, आणि सत्य म्हणजेच शिवत्व। शिवत्व हीच आपली प्राचीन परंपरा आहे। शिवत्व हीच एक शक्ती असून शिवत्व आणि शक्तीशिवाय समता प्राप्त होणार नाही, असंही भागवत म्हणाले। आपण सामाजिक भेद विसरून एकत्र आलो नाही तर केवळ संविधान आपल्याला वाचवू शकत नाही, असं म्हणत भारतातील विविधतेला भेदाच्या दृष्टीने पाहू नका, समानतेने पहा, असंही आवाहन केलंय। यावेळी सहकार्यवाहक भैयाजी जोशी, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, प्रांत कार्यवाहक विनायक थोरात, पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रीय संघचालक डॉक्टर जयंतीबाई भाडेसिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।